समांतर जलवाहिनीमुळे सोलापूर शहराला आता भीमा नदीतून सोडले जाणारे पाणी मिळणार नाही तसा बॉन्डच महापालिकेने पाटबंधारे विभागाला दिला आहे सोलापूर उजनीपर्यंत पाईपलाईनचे काम सुरू झाले असून हे काम फेब्रुवारी दोन हजार बावीस पर्यंत संपवण्याचे नियोजन आहे पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरासाठी भीमा नदीतून सोडणारे पाणी कायमस्वरूपे बंद केले जाणार आहे तसे महापालिकेने पाटबंधारे विभागाला लेखित दिले आहे नव्या पाईपलाईनमधून एकशे दहा एम एल डी पाणी मिळणार असून जुन्या पाईपलाईनमधून सध्या सत्तर एम एल डी पाणी घेतले जात आहे शहराची गरज दोनशे एम एल डीपर्यंत असतानाही महापालिकेने लिहून दिलेल्या बॉन्डचा पुन्हा पश्चातापच करावा लागणार आहे सोलापूर शहरासाठी दरवर्षी चार ते पाच वेळा भीमा नदीतून पाणी सोडले जाते एकूण वीस टी एम सी पाणी शहरासाठी सोडले जाते तत्पूर्वी अकस्मित आरक्षणाची तरतूद करून पाणी सोडण्यात येते शहराला दररोज पाणीपुरवठा होईल एवढे पाणी सोडल्यानंतरही ढिसाळ नियोजनामुळे चार पाच दिवसाड पाणी दिले जाते समांतर जलवाहिनी झाल्यानंतर भीमेतून पाण्याची गरज नसल्याचे महापालिकेने बॉन्डमध्ये म्हटले आहे